आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन नवीन फौजदारी कायदे शिक्षेऐवजी न्यायदानावर भर देत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन सर्वत्र साजरा आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे नायलॉन मांज्याच्या तक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक जारी महाराष्ट्रातल्या विविध कलांच्या संस्कृतीच्या बोलीभाषांच्या समावेशातून मराठी रंगभूमी समृद्ध झाली गडचिरोली गडचिरोलीसारख्या भागातली झाडीपट्टीची नाटकं गावोगावी जत्रांमध्ये सादर होणारी नाटकं या रंगभूमीला समृद्ध करत आहेत म्हणूनच ती अजरामर आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते मराठी रंगभूमीची प्राचीन परंपरा कायम राहिली पाहिजे असं सांगून अडचणीच्या काळात राज्य सरकार नाट्यसृष्टीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली सध्या राज्यात नाट्यगृहांचा प्रश्न मोठा आहे नाट्यगृहात चांगल्या सुविधा मिळाव्यात अशी रंगकर्मी आणि प्रेक्षकांचीही मागणी आहा राज्य सरकारला या समस्यांची जाणीव असून ठाणे कल्याण नवी मुंबई इथल्या नाट्यगृहांचं भाडं कमी करण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी नव्याण्णव्या संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल निमंत्रक उदय सामंत स्वागताध्यक्ष शरद पवार अखिल भारतीय मराठी नाट्य अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते भारताची महत्वाकांक्षी सौर मोहीम आदित्य एल वन हे उपग्रह आज पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या एल वन पॉईंटवर अर्थात त्याच्या नियुक्त कक्षेत पोचणार आहे आदित्य एल्वन एकदा या पार्किंग स्पॉटवर पोहोचल की ते पृथ्वीप्रमाणे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास सक्षम असेल या सोयीच्या बिंदूपासून ग्रहण आणि भूतकाळातही सूर्याला सतत पाहण्यास सक्षम असेल आणि वैज्ञानिक अभ्यास करू शकेल भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितलं हे यान दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलं होतं चालू आर्थिक वर्षात देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात सात पूर्णांक तीन दशांश टक्क्यानं वाढ होण्याची शक्यता राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं वर्तवली आह वाढलेली गुंतवणूक आणि सरकारकडून वाढीव खर्चामुळे वृद्धी दरात वाढ होण्याची शक्यता आह गेल्या आर्थिक वर्षात हा वृद्धीदर दर सात पूर्णांक दोन दशांश इतका होता नवीन फौजदारी कायदे शिक्षेऐवजी न्यायदानावर भर देतात आणि या कायद्यांच्या देशातली फौजदारी न्यायप्रणाली सर्वात आधुनिक तसंच विज्ञाननिष्ठ होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला पोलीस महासंचालकांच्या परिषदेत जयपूरमध्ये काल ते बोलत होते नवीन कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पोलीस स्थानक प्रमुखांपासून पोलीस महासंचालक स्तरापर्यंत प्रशिक्षण आणि सुधारित तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे नव्यानं उद्भवणाऱ्या सुरक्षाविषयक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी डेटाबेस जोडणी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या परिषदेत सहभागी झाले आहेत आज आणि उद्या महत्वाच्या विषयांवरच्या सत्रांना ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे पोलीस महासंचालक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी यात प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत याशिवाय विविध पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं याचा लाभ घेत आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दर्पण दिन आज साजरा होत आहे पहिल्या मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना यानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केलं असून राज्यातल्या पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत पत्रकार दिनानिमित्त नागपूरच्या जिल्हा माहिती कार्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अमरावती जिल्हा माहिती कार्यालयात देखील असाच समारंभ पार पडला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित वाशिम जिल्हा पत्रकार संघद्वारा आयोजित दर्पण दिन म्हणजे पत्रकार दिनाचं आयोजन स्थानिक पत्रकार भवनात करण्यात आलं यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त शहरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चार पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त डॉक्टर नवीनचंद्र रेड्डी मनपा आयुक्त देवीदास पवार आणि मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले अकरा हजार रुपये रोख सन्मान चिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे अमरावतीच्या अखिल भारतीय जनसंचार संस्था आय आय एमसी दे पत्रकार दिन साजरा करण्यात आला नायलॉन मांज्याच्या विरोधात नागपूर महानगरपालिकेनं ना कठोर पवित्रा घेतला असून प्रतिबंधित नायलॉन मांजा किंवा मा या नावानं परिचित अशा पक्क्या धाग्यांचा वापर विक्री हाताणी आणि साठवणूक करताना आढळल्यास मनपाद्वारे कडक कारवाई करण्यात येणार आहे उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ इथं दाखल जनहित याचिकामधील प्राप्त आदेशान्वय तसंच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाद्वारे पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येणार आहा मांजा धागा मानवासह पक्षी आणि इतर सजीवांकरता धोकादायक आहे या मांजामुळे जीवितहानी होण्याची जी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागपूर शहरातील सर्व मांजा विक्रेत्यांनी कृत्रिमरित्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या नॉयलॉन मांजाचा पक्क्या धाग्याचा वापर करू नये असं आवाहन उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर गजेंद्र महल्ले यांनी केला आहे नायलॉन मांज्याचा वापर विक्री हाताळणी आणि साठवणूक करताना आढळून आल्यास संबंधितांवर नियमान्वये कडक कार्यवाही करते त्यांनी सांगितलं नागरिकांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांची माहिती मनपाच्या आठ सहा शून्य 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 चार सात चार सहा या व्हॉट्सअप क्रमांकावर तसंच नागपूर महानगरपालिकेचं अधिकृत फेसबुक इंस्टाग्रामवरील ऍट द रेट एनएमसी एनजीपी या पेजवर आणि एक्सच्या ऍट द रेट एनजीपी एनएमसी या पेजवर टॅग करून माहिती द्यावी असंही आवाहन डॉ गजेंद्र महल्ले यांनी केलं आहे वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतीक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून एक हजार छप्पन वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत एकंदर दोन हजार एकशे अडतीस वनसंरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती या दोन हजार एकशे अडतीस वनरक्षक पदांसाठी दोन ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दोन हजार या कालावधीत ऑनलाईन पद्धतीनं TCS एन मार्फत परीक्षा घेण्यात आली होती मात्र अनुसूचित क्षेत्रातील शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानं सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती त्यामुळं सर्व भरतीच्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या प्रश्नातून मार्ग काढण्याकरता सातत्यानं प्रयत्नरत होते वनमंत्र्यांच्या या सततच्या पाठपुराव्यास यश आलं असून खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे त्यानुसार शासनानं अनुसूचित क्षेत्र पेसा सोडून उर्वरित एक हजार छप्पन वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता देत मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे चार लाख युवा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे राज्यातल्या एन वन विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या एकशे दहावर आहे यामध्ये पुण्यातले पुण्यात्याण्णव ठाण्यात पाच तीन छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडमध्ये प्रत्येकी दोन तर कोल्हापूर अकोला सिंधुदुर्ग नाशिक सातारा सोलापूर आणि नागपूरमध्ये प्रत्येकी रुग्ण आढळला आहे पुणे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर आरबी पवार यांनी ही माहिती दिली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या रविवार सात जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आह खांबला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा दुपारी एक या वेळेत हा कार्यक्रम होईल नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपूरमध्ये आज तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अमरावती अकोला आणि बुलढाणा इथं देखील आज अशीच शक्यता वर्तवण्यात आली आहे आज सर्वात कमी तापमान गडचिरोली इथं चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं असून नागपूरचं तापमान आज अठरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस होतं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं उद्घाटन नवीन फौजदारी कायदे शिक्षेऐवजी न्यायदानावर भर देत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन सर्वत्र साजरा आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे नायलॉन मांज्याच्या तक्रारीसाठी व्हॉट्सअप क्रमांक जारी याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार Huh?